यावर्षी थंडी गुलाबी असो वा नसो पण यंदाचा हिवाळा मात्र जोरदार असणार आहे. मराठीत एका मागून एक सुपरहिट चित्रपट येत आहे, त्यामुळे पूर्ण हिवाळा कंप्लीट मनोरंजन पक्क आहे. स्वप्नील आणि सईचा प्यार वाली लव स्टोरी 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. संजय जाधव दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटात आपल्याला 90s च्या दशकातले इशक जादे दिसतील अमर आणि आलिया. या रोमॅन्टिक ड्रामासोबत पुढे 31 ऑक्टोबरला थ्रिलर मिस्ट्री क्लासमेट्स हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी अशी बक्कळ मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जरी नोव्हेंबर थोडा कूल असला तरी डिसेंबरमध्ये स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांची फर्स्ट केमिस्ट्री पाहायला मिळेल मितवा या चित्रपटात. हा चित्रपट तसा स्पेशल होणार कारण एकतर पहिल्यांदाच सोनाली आणि स्वप्नील एकत्र येत आहेत आणि दुसरं म्हणजे चित्रपटाचं ऑलमोस्ट प्रत्येक गाणं वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांनी कंपोज केलंय, त्यामुळे ही एक म्युझिकल ट्रीट असेल यात शंकाच नाही. पण ही झाली हिवाळ्याची प्लॅनिंग. सध्या सुरू आहे मॉन्सून आणि त्याची ही जबरदस्त तयारी फिल्म वाल्यांनी केली आहे. 11 जुलैला रितेशचा लय भारी रिलीज होतोय, त्यानंतर ऑगस्टला श्रेयस तळपदेने तयार केलेला पोस्टर बॉयज येतोय आणि त्याशिवाय इतिहासाचा वेध घेणारा लोकमान्य एक युगपुरुष हा चित्रपटही मॉन्सून मध्ये दाखल होतोय आणि मोस्ट अवेटेड रेगे हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होतोय. त्यामुळे 2014 हे वर्ष म्हणजे नवनवीन चित्रपटांची जणू मांदियाळीच असेल. नमस्कार, मी अमृता खानविलकर. प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी.